Et que ça donne des chances de se réclasse de l'ancienne cité de son lieu. Et que les gens qui te disent, si tu connais le contact de la quotidienne, de la séance des distants, il y avait la solution de me dire, il y a son lieu de se payer la gueule. L'assemblée comme le fauteuil qui était la mitaine au grand scéla. Maintenant, tout le trésor lui dit qu'il a. A lui, le fauteuil qui était la mitaine qui gagnait un petit petit nid. Ça n'a pas de bonnes cavaliers. Il y avait sa magie quand il a mis qu'à qui avant de la énergie chaque tradique. A lui, tu as cela. देशात समस्येची अधिक गंभीर प्रश्न आहेत. ते गंभीर प्रश्नाच्या पासून लक्ष दुसरीकडे वेदण्याच्या संबंधीची मी काळजी घेतली दिसते. आणि करू नका असे आम्ही अग्रहाने सांगितले. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. केंद्र सरकारने आत्ता जो कायदा केला त्याच्यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशातून या देशामध्ये येऊ घातलेल्या काही येणाऱ्या किंवा आलेल्या लोकांच्या संबंधीचा हा कायदा आहे. प्रश्न असा आहे की गृहमंत्र्यांनी माणसांना घुसखोर हा शब्द वापरून त्यासाठी ही आवश्यकता असं सांगितलं गेलं. या तीन देशांचाच उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये स्वयंसोय असं दिसत आहे की काही विशिष्ट धर्माच्या लोकांच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित झालेले दिसत. पण त्याचा परिणाम हा समाजातल्या अनेक गरीब लोकांच्यावर लहान घटकांच्या दृष्टीत होणार आहे. आणि त्याचं उदाहरण आत्ताच आसाममध्ये काही लाख नॉन मुस्लिम त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे कॅम्प वगैरे त्या ठिकाणी आहेत. आणि आसामच्या आमच्या सरकारने सांगितलं की त्यांची अवस्था अतिशय चिंताजनक आहे. हा तीन देशाचा जसा प्रश्न आहे त्याच्यातून बाहेरून आलेल्या लोकांच्या बद्दल असे धोरण असेल तर श्रीलंकेमधून या ठिकाणी तामिळ हा जो मोठ्या प्रमाणात येतो किंवा हा जो वर्ग आहे त्याचा विचार केला नाही का केला नाही. कदाचित एका विशिष्ट धर्माचे ते लोक नसाल म्हणून केला ना अशी शंका उपस्थित केली. बाहेरून आलेल्या लोकांच्यासाठीची जर चिंता होती व ह्या तीन देशामध्ये लक्ष केंद्रित का केलं आणि अन्य देशाचा विचार का केला नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की धार्मिक आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याच्या संबंधीचं काम या ठिकाणी केलं जातंय. कदाचित राज्यकर्त्यांना त्याची प्रतिक्रिया होईल किंवा व्हावी अशी अपेक्षा असण्याची शक्यता आहे की जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था संकटामध्ये आहे त्याच्यापासून लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्याच्या उद्देशाची काळजी घेतली जाते. आणि आज हा उल्लेख महाराष्ट्रात सुद्धा पोचेल असं वाटलं नव्हतं पण आज ठिकठिकाणी दिसतो. आपल्या देशामध्ये केंद्राची जबाबदारी ही आहे की राज्य आणि केंद्र हे समन्वयाने चालले पाहिजे. आज केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये एक प्रकारचा अंतर निर्माण करण्याची जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केले जात आहेत आणि त्याला समाजातल्या विविध घटकांचा विरोध होतो असं स्वच्छ दिसते. समाजामध्ये वैचारिक क्षेत्रामध्ये काही योगदान दिलेले जे घटक आहेत त्या घटकांची सुद्धा तीव्र होती की हा विरोध फक्त मायनॉरिटीचा विरोध आहे असं नव्हे. हा विरोध या देशाचा विचार करणाऱ्या आणि देशाच्या सांघिक ऐक्याच्या संबंधीचा विश्वास असलेल्या सगळ्या घटकांचा विरोध दिसतोय आणि हे जाणून बुजून एक गंभीर परिस्थिती आज देशामध्ये केलेली आहे. देशासाठी
आणि या गोष्टीला आम्हाला सगळ्यांचा सक्त निर्णय